बदलापूर मधल्या याच शाळेमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि कोर्टानं केस डायरी मागवली आहे. कोर्टानं मूळ FIR ची कॉपी सुद्धा मागवलेली आहे. मुलींच्या सुरक्षेसंदर्भात सरकारनं काय केलेलं आहे असा सवालच कोर्टानं केलेला आहे. पीडित मुलीची ओळख उघड केल्यानं न्यायालयानं खडसावलेलं आहे. दुसऱ्या पीडित मुलीच्या बाबतीत अजून गुन्हा दाखल का केला नाहीये असा सवालही कोर्टानं केलेला आहे. बदलापूरमध्ये नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते. त्यानंतर बदलापूरकरांचा आक्रोश दिसून आलेला होता. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया. गोविंद, सुमोटो दखल कोर्टानं घेतलेली होती आणि आता अनेक मुद्द्यांवरून सुनावणी सुरू असताना हायकोर्टानं झापलेलं आहे, काय नेमकं? एकूणच या सर्व प्रकरणानंतर मुंबई उच्च न्यायालयानं जी सुमोटो दाखल केली होती आणि ते त्याची सुनावणी जी होती ती आज या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 10:30 सुरू झाली. परंतु राज्य सरकारकडून बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता जे बिरेंद्र सराफ जे आहे ते वेळेत पोहोचले नव्हते आणि त्यांनी या ठिकाणी 15 मिनिटाचा त्यांचे जे असिस्टंट आहे त्यांनी वेळ मागून घेतला आणि त्यानंतर ज्या वेळेला वीरेंद्र सराफ या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले त्यावेळेला या न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आणि या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला झापलेला आहे, खडे बोल सुनावले आहेत असं म्हणावं लागेल. सगळ्यात महत्वाचा त्यांनी मुद्दा जो उपस्थित केलेला आहे की ज्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्यातील एका मुलीचा अजून गुन्हा दाखल का झालेला नाही. दुसरी त्याचबरोबर न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याची डायरी जी आहे स्टेशनमध्ये जी FIR रजिस्टर करण्यात आलं त्याची डायरी सुद्धा मागवलेली आहे. विशेष म्हणजे तपासात या ठिकाणी निष्काळजीपणा केला असल्याचं मतही या ठिकाणी न्यायालयानं नोंदवल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडीच्या दरम्यान काउन्सिलिंगच्या अनुषंगानं राज्य सरकारनं काय केलं त्याचबरोबर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत 39 आणि 40 याचा आढावा घेतला का, त्याचा अंदाज घेऊन तशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यासाठी मदत घेतली का, या सगळ्या अनेक प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती राज्य सरकारवर या ठिकाणी न्यायालयाने केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की ज्यावर राज्य सरकार गेले 2 दिवस बोलत आहे की आम्ही SIT स्थापन केली परंतु SIT कडे कागदपत्र का देण्यात आली नाहीत असा सुद्धा सवाल या ठिकाणी न्यायालयानं विचारलेला आहे. एकूणच न्यायालयानं राज्य सरकारच्या या संपूर्ण प्रक्रियेवर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच, काय काय घडतंय कोर्टाच्या सुनावणी दरम्यान आम्ही तुमच्याकडून अपडेट्स वेळोवेळी घेत राहूच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.